अजय अतुल लाइव इन कॉन्सर्ट 4 नोव्हेंबरला हा कॉन्सर्ट पुण्यामध्ये रंगणार आहे. तब्बल 180 कलाकार घेऊन अजय अतुल हा कॉन्सर्ट करणार आहेत. बऱ्याच महिन्यांनंतर अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्ट करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्याची उत्सुकता लागली आहे. याच निमित्तानं त्यांच्याशी केली आहे खास बातचीत, पाहूया. येत्या 4 नोव्हेंबरला अजय अतुल लाईव्ह इन कॉन्सर्ट पुण्यात होतोय आणि या निमित्तानं अजय अतुल माझ्यासोबत आहे. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत आहे. म्हणजे यंदाचा कॉन्सर्ट काय वेगळे पण असणार आहे, कारण यंदा संगीतकार आणि म्युझिशियन्स ही थोडी संख्या मोठी झाली आहे, काय असणार आहे सांग. सी संख्यापेक्षाही त्याचं इम्पॉर्टंट आहे त्याचं ते हाऊ ग्रँड इट इज गोईंग टू बी, बिकॉज संख्या त्यातला पार्ट आहेच. कारण आमच्या जवळजवळ 65-70 लोकं आपली इंडियन म्युझिशियन सगळे आहेत जे आमच्याबरोबर कायम असतात, आणि एक साधारण 28-30 लोकं आम्ही लंडनवरनं बोलवली आहेत जे ग्रँड फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा म्हणून एक आहे. अच्छा, तर ग्रँड फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा इज वेगळी एंटिटी आहे. लंडन फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा एक अजून एक वेगळा भाग आहे, तो दिस इज नॉट दॅट. ग्रँड फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा म्हणून एक ऑर्केस्ट्रा फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा आहे तो अख्खा. सो ॲक्च्युली वी थॉट की जे आपल्याकडे नाही आहे ना ते घेऊया, म्हणजे हॉर्न्स म्हणून फ्रेंच हॉर्न असतात काही गोष्टी ज्यात आपण त्यांच्याकडनं घेऊयात असा आमचा विचार झाला. एक यु नो मराठी मानसिकता, जास्त खर्च नको. पण नंतर अल्टिमेटली वी डिसाइडेड नको असं नको करायला, आपण एंटायर ऑर्केस्ट्राज घेऊन येऊयास, बिकॉज दॅट विल बी अ कम्प्लीट नोवेल्टी. अँड सिन्स वी वॉन्टेड टू परफॉर्म ऑल सैराट लाईव्ह अँड ते सगळं, मग ते कसं उगाचच मॅनेज करत करायचं नव्हतं. सो कम्प्लिटली लाईक हां गरीबी नको, लेट्स डू इट लाईक फुल फ्लेश्ड. सगळे काय म्हणतात त्याला दिल खोल के म्हटलं आता करूयात. सो तसं ठरवलं यावेळेला. सो ऑलमोस्ट 110 म्युझिशियन्स ऑन द स्टेज अँड दिस टाईम ओनली म्युझिक, नो डान्स, नो कोरिओग्राफी, ओनली म्युझिक. एक मॅसिव सेट पाहायला मिळेल आणि मॅसिव म्युझिक, द ग्रँडर ऑफ द म्युझिक, दॅट्स व्हॉट द प्लॅन. आणि कुठेतरी ना मी आता ते रिहर्सल्स तुमचे बघत होते, वेगवेगळे वादक होते, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवत होते, आणि या सगळ्या गोष्टींनी कुठेतरी एक काही वर्षांपूर्वी म्हणजे हिंदी फिल्म किंवा ओव्हरऑल म्युझिक अशाच पद्धतीनं कंपोज व्हायचं अतुल, मला वाटतं ही एक वेगळी ट्रीट आहे. हो, काय होतं ना एवढे आमच्यासाठी कॉन्सर्ट तिथे जो होणार आहे ना ते लोक तिकीट काढून येणार आहेत वगैरे ते तर आहेच, पण आम्हालासुद्धा आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हासुद्धा एकत्र एवढ्या लोकांना वाजवताना आम्हाला जमत नाही, कारण एवढी जागा नसते. दुसरी गोष्ट, आता जे ट्रॅकवाईज रेकॉर्डिंग पद्धती आल्या आहेत त्या सगळ्या, त्याच्यामुळे ह्यांनी काय वाजवलं त्याला माहीत नसतं, त्यांनी काय वाजवलं ह्याला माहीत नसतं. आणि आमच्यासाठी तर मग हे सगळे जेव्हा आम्ही एकत्र भेटतो ना तेव्हा एक फॅमिली बनते, एक सगळ्यांचं सेलिब्रेशन. तू आता बघितलं मग अशी सगळेजण कसे एन्जॉय करत होती गाणी. झालो यार, मग बधीर झालो यार, आणि तुझ्या
मला वाटतं लंडनमधून येणार आहेत खास या कॉन्सर्टसाठी. आणि ओव्हरऑल कॉन्सर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतील, मग ते सैराटमधलं झिंगाट पण असू शकतं आणि डॉल्बी यार्ड लागल्यासारखं गाणंही असू शकतं. मग त्या म्युझिशियन्सला या गाण्यात मिक्स करून घेणं किंवा ही तुमची कलाकारी असेल ते कसं करतात? ॲक्च्युली हां, आम्हाला पण प्रश्न आहे, कारण सी जी आमची क्लासी म्हणजे अभिमुज मे कई म्हणा किंवा साथिया सपना जहां, म्हणजे आमच्या सी ह्या म्युझिक डिरेक्टर म्हणून आमची जी व्हर्सॅलिटी असेल त्या व्हर्सॅलिटीनुसार आम्ही त्यांचा वापर करून घ्यायचं ठरवलं आहे. सो ॲक्च्युली यू डोंट नो, म्हणजे आता आमच्या आत्ता जे आम्हाला कळालं की त्यानुसार की आम्ही जेव्हा हॉलिवूडला हे रेकॉर्ड करून आलो ना, सगळं यार्ड लागलं वगैरे रेकॉर्ड करून आलो आणि आय वॉज अफ्रेड की मी जेव्हा आपण बोललो नाही त्याच्यानंतर म्हणून सांगतो आता तुला की त्यावेळेला आम्हाला भीती वाटत होती की आपण यार्ड लागलं वगैरे ही गाणी रेकॉर्ड करू, झिंगाट नको तिकडे नेला कसं यार त्यांना कसं वाटेल ते गाणं, यु नो, म्हणजे तो अफ्रेड नाही, आय वॉज लिटल शाय, आय वॉज शाय. हां, दे आर सो सोफिस्टिकेटेड अँड हाऊ कॅन वी ब्रिंग झिंगाट टू देम, यु नो. पिक्चर रिलीज झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांचा आम्हाला फोन आला की तुम्ही हे गाणं का नाही आणलं म्हणे आमच्याकडे वाजवायला. म्हणलं तुम्ही काय वाजवणार असतं, ह्याच्यात काय वाजवणार होतं तुम्ही? ते म्हणले आम्ही ब्रास वाजवलं असतं ना ट्रम्पेट्स आणि येते. ओ माय गॉड. सो वी डोंट नो. आता हे जे आमच्याबरोबर आता हे जे लंडनवरनं लोक येतात ना, त्यांचं पण तेच होणार आहे की त्यांचे तेच म्हणणं आहे की आम्ही त्याच्यामध्ये ब्रास वाजू आणि येते. बट दॅट इज यू नो म्युझिक हाऊ दॅट इज बी सी, म्हणजे आमच्या इकडे आपल्याकडे भाषा नसते संगीताला. आपण आता ऐकतो ना डेस्पॉसिटो ऐकतो, ऊस रोज रेज ऐकतो, आपण आता किती अशी गाणी ऐकतो की जी आपल्याला काही माहीत नाही, म्हणजे स्पॅनिश ऐकतो आपण, लॅटिन ऐकतो. तसं त्यांच्यासाठी आहे, ज्याने फूड टॅपिंग जे म्युझिक आहे, जे फूड टॅपिंग आहे, जे आपल्याकडे आहे जे त्यांच्या इकडे फूड टॅपिंग आहे, डझंट मॅटर. संगीत इट्सेल्फ इट्स अ लँग्वेज ऑफ हार्ट. गाण्यांचं रेकॉर्डिंग तर होत होतं, वादक वाजवत होते, पण त्याचबरोबर काही गाण्यांवर नाचतही होते. म्हणजे तुम्हालाही मी पाहिलं नाचताना, म्हणजे हा एक वेगळा अँगल असणार आहे या कॉन्सर्टला. आणि कॉन्सर्टमध्ये पण हे सगळे असं काय गोष्टी पाहायला मिळणार? आता ते सिक्रेट आहे, ते काय काय गोष्टी फोडू आम्ही, पण येस ॲब्सोल्युटली देअर विल बी दिस काइंड ऑफ नॉव्हल्टी, बिकॉज सी आमच्याकरता हे सेलिब्रेशन असतं. आम्ही 6 वर्षाने करतोय आणि आमच्या म्युझिशियन तर हो, बघा तुम्ही हे लक्षात घ्या, म्युझिशियन जेव्हा वाजवतो ना तेव्हा अजिजा तुला आमच्या आम्हालाही बरेच वेळा म्हणतात आता गाणं वाजवतं तुम्ही नाचा ना तुम्ही ना, आम्ही म्हणतो आम्ही नाचत नाही आम्ही नाचवतो, यु नो. सो वी डोंट डान्स, बट वी डिसाइडेड दिस टाइम की वी विल डान्स, ओके, ऑन दिस म्युझिक ओनली वी विल डान्स. सो आम्ही जागा काढल्या तशा की जेव्हा म्युझिशियन नाचतात सगळे, म्युझिशियनला कधी नाचायला मिळणार यार? सो आम्ही डॉल्बीवाल्यामध्येच असं एक पॉईंट काढला की ज्याच्यामध्ये म्युझिशियन विल डान्स. सो आम्ही एक पोर्शन असा तयार केला की जिथे ॲक्च्युअल डी जे विल बी प्लेईंग समथिंग अँड सो पीपल विल डान्स अँड दे विल जॉईन विथ त्याच्याबरोबर वाजवायला सुरुवात करते. अजय अतुल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट या कॉन्सर्टसाठी. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई.